महाराष्ट्र शासनानं मराठा आरक्षणासंदर्भात सगळेस्वरे या धर्तीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा GR 26 जानेवारीला काढला. हा GR OBCांवर अन्याय करणारा असून यामुळं OBCांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असल्याचं महाराष्ट्र OBC महासंघाचं म्हणणं आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हा GR आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारशीवरून कुणबी प्रमाणपत्र देणं हे घटनाबाह्य असल्याचा आरोप संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे. खऱ्या अर्थानं 338 कलमनुसार मागासवर्गीय आयोगामध्ये मागासवर्गीय सदस्य असतात, परंतु यामध्ये मागासवर्गीय सदस्यांची हकालपट्टी करून फक्त मराठा समाजातील सदस्यांना तिथं नियुक्त केलेलं आहे. ही आता मागासवर्गीय समिती न राहता मराठा समिती झालेली आहे, त्यामुळं आमची ही रद्द करावी अशा पद्धतीची मागणी आहे. त्याचबरोबर सध्या जे सर्वेक्षण चालू आहे ते पूर्णपणे बोगस सर्वेक्षण आहे. सरकारला मी सांगू इच्छितो की आपण कायद्याचा योग्य अभ्यास करावा, त्याचबरोबर मराठा समाजाची दिशाभूल न करता त्यांना न्यायालयात टिकणारं आरक्षण द्यावं, OBCांवर अन्याय होऊ नये. आणि त्याचबरोबर जे छोटा वर्ग आहे OBCचा, की धनगर असेल, लोहार असेल, कुंभार असेल, वंजारी असेल, केली, माळी, साळी, कुंभार अशा पद्धतीचे छोटे छोटे समूह, त्यांच्या अन्याय होणे अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. आणि या माध्यमातून आम्ही सांगतो सरकारला की लवकरात लवकर तो GR रद्द करावा, अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत. यावेळी अमोल गावडे, प्रकाश गोरड, संजय पटकारे, दादा सोकोळेकर, अरविंद कोळेकर, मेघना गावडे, योगिता घुले, संगीता शेळके, विकास शिंदे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.